नागपूरमध्ये तीन खंबा परिसरात काल रात्री गोळीबार झालाय. लिटिल सरदार यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात लिटिल सरदार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. ताजी बातमी आत्ताची. नागपूरमध्ये काल भर दिवसा गोळीबार करण्यात आलाय. लिटिल सरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लिटिल सरदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. वैयक्तिक वादातून ही गोळीबाराची घटना घडली असेल असा अंदाज आता पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान या प्रकरणामध्ये आता पुढचा तपास सुरू झालाय. याचबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे आता आपल्यासोबत आहेत. गजानन, नेमकं काय घडलंय आणि या प्रकरणातलं कारण अद्याप समोर आलंय का? नक्कीच. कारण हे दोन टोळ्यांमधला वाद आहे आणि त्याच वादातून हे फायरिंग जे झालंय ही घटना घडलेली आहे. लिटिल सरदार याच्यावर सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहे. काही गंभीर गुन्ह्यात कोठडीत पण होता हा लिटिल सरदार. जुन्या वादाचा जुन्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही फायरिंग झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच दिशेनं सध्या पोलीस तपास करत आहेत. काल रात्री 8:30 ते 9 सुमारास तीन खंबा परिसरात अनोळखी हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्या दोन गोळ्या ज्या आहे त्या लिटिल सरदारला लागलेल्या आहे. सध्या एका खासगी रुग्णालयात लिटिल सरदारवर उपचार सुरू आहे आणि प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडनं सांगण्यात येत आहे. परंतु या निमित्तानं तिथे पाचपावली परिसरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे आणि या सगळ्या घटना ज्या आहे नागपूर शहरातल्या गुन्हेगारी घटना त्या वाढताना दिसत आहे. म्हणजे काल सकाळी एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर ही दुसरी घटना, त्याच्या आधी अशा प्रकारच्या घटना घडल्या. त्यामुळे या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नागपुरात निर्माण झालेला आहे आणि नागपुरात नेमकं राज्य पोलिसांचं आहे की गुन्हेगारांचं आहे हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. अगदी खरे गजानन, थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल.